नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी श्रद्धा पवार. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. विधान परिषद निवडणुकीत गुंतले राजकीय पक्षांचे नेते. बेळगाव मनपाच्या मतदारसंघातील सदस्यांना गमवावा लागणार मतदानाचा हक्क. मनपामध्ये अद्याप महापौर उपमहापौरची नाही निवड. बिटकॉइन प्रकरण तपासासाठी द्यावे तपास यंत्रणाकडे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली स्पष्टोक्ती. बिटकॉइन घोटाळा काय आहे ते आरोप करणाऱ्यांना कळू द्या असे केले वक्तव्य. बेळगावमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे टाळे बंद. स्मार्ट सिटीकडून बांधण्यात आलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा नाही वापर. बेळगावमधील खेळाडू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असूनही आहेत यापासून वंचित. आता पाहूया सविस्तर बातम्या. बेळगाव महानगरपालिका निवडणूक झाली असून नगरसेवकांनी शपथ घेतली नसल्याने विधान परिषद निवडणूक मतदानापासून आता नगरसेवक वंचित राहणार आहेत का असा प्रश्न उद्भवला आहे. राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार निवडीत राज्यातील राजकीय पक्षांचे नेते इतके गुंतले आहेत की बेळगाव महानगराच्या मतदारसंघातील सदस्यांना आता मतदानाचा हक्क गमवावा लागण्याची शक्यता अधिक आहे. बेळगाव महानगरात 2 महिन्यांपूर्वी 58 प्रभाग सदस्य निवडून आले आहेत, परंतु अद्याप महापौर व उपमहापौरांची निवड झालेली नाही. परिणामी नवनिर्वाचित सदस्य सदस्यत्वाची शपथ न स्वीकारल्याने विधान परिषद निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार आहेत. धोरणात्मक सदस्यांच्या मतदानाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी मध्यम परिषदेच्या उमेदवारांनी बरेच प्रयत्न केले आहेत, मात्र निवडणूक संहिता लागू झाल्यामुळे सदस्यांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत आयोगाकडून कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही. त्यामुळे कार्यपद्धती परिषदांना निवडणूक लढवण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे हे खरे आहे. विधान परिषद निवडणुकीत बेळगाव मधून स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी म्हणून 2 उमेदवार उतरणार आहेत. 2015 निवडणुकीत भाजपचे महांतेश कवडगीमठ विवेकराव पाटील हे बिनपक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला, मात्र यावेळी राजकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेतील नवे सदस्य या दोन्ही पक्षांच्या पाठीशी असल्याने विधानसभा निवडणूक अंतिम नसतानाही उमेदवार विजयी होण्याच्या मार्गावर आहेत. 2015-16 निवडणुकीत आमदार आणि खासदारांसह 9514 मतदार होते. 9504 लोकांनी मतदान केले. यावेळी मात्र नगरपालिकेचे सदस्य निवडून आलेले नाहीत. तसेच शासनाने नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केलेली नाही. जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि मुख्य पदांच्यासाठी कोणत्याही निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे मतदानाचा हक्क जवळपास घसरला आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात भाजपचे 13 आणि 5 आमदार आहेत. चिकोडी आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे 2 खासदार आहेत, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना संबंधित मतदारसंघातील आमदारांचा पाठिंबा असतो. तसेच काही बिगर पक्षीय कायदे पंडित आहेत. यावेळेआधीच उमेदवारी आणि आजीमाजी आमदारांची संमती मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांची लगबग सुरू असल्याचे कळते. बिटकॉइन प्रकरणाशी संबंधित पुरावे तपास यंत्रणाकडे सोपवून त्यातील आरोपी सिद्ध करा असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. इवत्तु 2-3 ಸಭೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಒಂದು 14ನೇ ತಾರೀಕು ತಿರುಪತಿಯಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನ ಇದೆ. ನಮ್ಮ ಗೌರವಾನ್ವಿತ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವರಾದಂಥ ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿ ಅವರು ಆ ಒಂದು ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಹಲವಾರು ವಿಚಾರಗಳು, ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸು, ಅಂತಾರಾಜ್ಯ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಅಂತಾರಾಜ್ಯ ಇರುವಂಥ ಹಲವಾರು ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಪರಿಹಾರ ಕಂಡುಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಇದೇ ರೀತಿ ನಾರ್ದನ್ನು ಈಸ್ಟರ್ನು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸಭೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಸಭೆ ಕಳೆದ ವರ್ಷ ಆಗಬೇಕಾಯಿತು, ಅದು ಆಗಲಿಲ್ಲ. ಈಗ ತಿರುಪತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದೇ ರೀತಿ 16ನೇ ತಾರೀಕು ಕೇಂದ್ರ ಹಣಕಾಸಿನ ಸಚಿವರು ಕೂಡ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಒಂದು ಸಭೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದು ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರು, ಇನ್ವೆಸ್ಟರ್ ಇದಕ್ಕೆ ಈಸಿಂಗ್ ಔಟ್ ಆಫ್
ಇನ್ವೆಸ್ಟರ್ಸ್ ಫಾರ್ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ ಸೊ ಅದರ ಬಗ್ಗೆನೂ ಕೂಡ ಸುದೀರ್ಘವಾದ ಸಭೆ ಆಗಿದೆ ಅದಲ್ಲದೆ ಎರಡು ಪ್ರಮುಖ ನಿರ್ಣಯಗಳನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೆವು ಒಂದು ನಮ್ಮ ಕೆ ಎಸ್ ಆರ್ ಟಿ ಸಿ ಮತ್ತು ಎನ್ ಡಬ್ಲ್ಯೂ ಆರ್ ಟಿ ಸಿ ಎನ್ ಇ ಕೆ ಆರ್ ಟಿ ಸಿ ಎಲ್ಲ ಆರ್ ಟಿ ಸಿಗಳ ಪುನಶ್ಚೇತನ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅದು ಹಣಕಾಸು ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸು ರೆವಿನ್ಯೂ ಎಲ್ಲ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಪುನಶ್ಚೇತನ ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ಹಿಂದಿನ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಮತ್ತು ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಭಾಳ ವರ್ಷ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂಥ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮೂರ್ತಿ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸಮಿತಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅವರು ಅದರ ಪುನಶ್ಚೇತನಕ್ಕೆ ಒಂದು ವರದಿಯನ್ನು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ನಾವು ಕೇಳಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಇನ್ನೊಂದು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಎಸ್ಕಾಮ್ಗಳು ಅವರ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡಲು ಮತ್ತು ಅವರ ಸರ್ವಿಸ್ಗಳನ್ನು ಸುಧಾರಣೆ ಮಾಡಿ ಅವ್ರ ರೆವಿನ್ಯೂ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅವೆಲ್ಲ ಸರ್ವಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ರೆವಿನ್ಯೂ ಮಾಡಲ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹಿಂದಿನ ಎನರ್ಜಿ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಆದಂಥ ಜಯರಾಜ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸಭೆ ಮಾಡುವಂಥ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಇನ್ನು ಮೂರ್ನಾಲ್ಕು ದಿವಸದಲ್ಲಿ ಅದೊಂದು ಆದೇಶ ಅವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಬರ್ತಾಯಿದೆ ಈ ರೀತಿ ಜನರಿಗೆ ಸರ್ವಿಸ್ ಕೊಡುವಂಥ ಈ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಬಲಪಡಿಸಲು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಆಗಿದೆ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಕೇಳಿ ಆ ಪತ್ರ ತಲುಪಿದೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನಾನು ನೋಡಿ ನಾಳೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ತೆಗೆದುಕೊಂಡಿರುವಂಥ ಕ್ರಮಗಳ ಬಗ್ಗೆ ವಿವರವನ್ನು ನಾಳೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತೇನೆ ಸರ್ ಇವತ್ತು ಸಂಜೆ ಕೆಲವು ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದರು ಮತಾಂತರ ನಿಷೇಧ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಜಾರಿಗೆ ತರಬೇಕು ಅಂತ ಒತ್ತಾಯ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮತಾಂತರ ನಿಷೇಧ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ತರಬೇಕು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾನೀಗಾಗಲೇ ಬಹಿರಂಗವಾಗಿಯೂ ಕೂಡ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಈ ಮತಾಂತರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಪಿಡುಗು ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಮತಾಂತರ ಸಲ್ಲೋದಿಲ್ಲ ಅಥವಾ ಆಸೆ ಆಮೇಶಗಳಿಂದಲೂ ಕೂಡ ಮತಾಂತರ ಆಗಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ಲೂ ಇದೆ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಮಾಡಬೇಕನ್ನುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಕಾನೂನು ಇದೆ ಅವುಗಳನ್ನು ತರಿಸ್ಕೊಂಡು ಈಗಾಗಲೇ ಅದರ ಒಂದು ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅದನ್ನು ಆದಮೇಲೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ನಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಕಾನೂನನ್ನು ಅಪೀಸ್ಮೆಂಟ್ ಅಲ್ಯೂರ್ಮೆಂಟ್ ಅಥವಾ ಫೋರ್ಸ್ಫುಲ್ ಮತಾಂತರ ಆಗದಂತೆ ನಿಷೇಧ ಕಾನೂನನ್ನು ತರೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ಜರುಗಿಸ್ತೇವೆ ಅನ್ನೋಂಥ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದೆ ಸಿ ಐ ಡೋಂಟ್ ವಾಂಟ್ ಟು ರಿಯಲಿ ರಿಯಾಕ್ಟ್ ಆನ್ ಡೇ ಟು ಡೇ ಬೇಸಿಸ್ ಐ ಹ್ಯಾವ್ ಮೇಡ್ ಒನ್ ಅಪೀಲ್ ಟು ಹೂಮ್ ಎವರ್ ಇಟ್ ಈಸ್ ಯು ಪ್ಲೀಸ್ ಟೆಲ್ ಅಸ್ ವಾಟ್ ಈಸ್ ದಿ ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಈಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಹೂ ಆರ್ ಇನ್ವಾಲ್ವ್ಡ್ ಇಫ್ ಯು ಮಿನಿಮಮ್ ಯು ಟೆಲ್ ದಿಸ್ ದೆನ್ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಗೋ ಅಹೆಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಪ್ರೋಬ್ ದಿ ಹೋಲ್ ಥಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಆಸ್ ಫಾರ್ ಆಸ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಕರ್ನಾಟಕ ಇಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಬಿನ್ ವೆರಿ ಕ್ಲಿಯರ್ ದ್ಯಾಟ್ ಇಟ್ ವಾಸ್ ಹ್ಯಾಂಡೆಡ್ ಓವರ್ ಟು ದಿ ಇ ಡಿ ಅಬೌಟ್ 8-9 months ಬ್ಯಾಕ್ ಆ್ಯಂಡ್ ಇ ಡಿ ಹ್ಯಾಸ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಕೇಸ್ ಆ್ಯಂಡ್ ದೇ ಆರ್ ಡೂಯಿಂಗ್ ದಿ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಸಿ ವಾಟ್ ಎವರ್ ಇಟ್ ಈಸ್ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಟು ಸಬ್ಸ್ಟ್ಯಾನ್ಷಿಯೇಟ್ ಇಟ್ ಸಿ ದೇರ್ ಆರ್ ಲಾಟ್ ಆಫ್ ಪೀಪಲ್ ಸೇಡ್ 2,600, 3,000, 8,000 ವಾಟ್ ಆರ್ ದ ಬೇಸಿಸ್ ದೇರ್ ಆರ್ ನೋ ಬೇಸಿಸ್ ಫಾರ್ ದಿಸ್ ದೇರ್ಫೋರ್ ಮೈ ಓನ್ಲಿ ಹಂಬಲ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಈಸ್ ಅವರ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಈಸ್ ಓಪನ್ ವಿ ನೀಡ್ ನಾಟ್ ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ಎನಿಬಡಿ ಆ್ಯಂಡ್ ನನ್ ಆಫ್ ಅವರ್ ಪೀಪಲ್ ಆರ್ ಇನ್ವಾಲ್ವ್ ದೇರ್ ಫೋರ್ ವಾಟ್ ಎವರ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ವಾಟ್ ಎವರ್ ಲಿಟ್ಲ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ದೇ ಹ್ಯಾವ್ ದೇ ಮೆಟ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಟು ದಿ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಟಿಂಗ್ ಏಜೆನ್ಸೀಸ್ ಆ್ಯಂಡ್ ದೀಸ್ ಏಜೆನ್ಸೀಸ್ ಆರ್ ನಾಟ್ ಕಂಟ್ರೋಲ್ಡ್ ಬೈ ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸೊ ದೇ ಕ್ಯಾನ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ದೋಸ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಆ್ಯಂಡ್ ಲೆಟ್ ಇಟ್ ಬಿ ಪ್ರೋಬ್ಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಲೆಟ್ ದ ಟ್ರೂತ್ ಕಮ್ ಔಟ್ All these allegations has to be proved by the documents. So these are all hearsay and lot of articles have come in. But what is the real scam here? That is the issue. And therefore,
we are open to it, and ED is probing, and we have also referred to the CBI Interpol branch. They are also probing, since international ramification is there. So let them give all the necessary documents there and let them prove it. A specific statement that your own position is in danger because of this big scam. That is all political. That's all political. ಆಯ್ತಲ್ಲ ಅದು ಇನ್ನೇ ಮರ್ಕೊಳ್ಳಿ ಸರ್ ಇದಕ್ಕಿಂತ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಬ್ರಿಟಿಷರ ಕಾಲದ ಸಪ್ತ ಋಷಿನಾ ಘೇವನ್ ಸ್ಥಾಪನ ಕರೆಯಾತ ಆಲೆಲ್ಯ ಕೇಲಿ ಸಂಸ್ಥೆಯ 106ವಾ ಸ್ಥಾಪನಾ ದಿನ ಸಾಜರಾ ಕರೆಯಾತ ಆಲಾ ಹೈ ಮೌಲಾ ತೇರೆ ಕದಮೋ ಮೇ ಮುಜ್ಕೋ ಅಪನಾ ದೇ ಮೌಲಾ ತೇರೆ ದಿಲ್ ಮೇ ಮುಜೆ ಜಗಾ ದೇ ಮೌಲಾ ತೇರೆ ಕದಮೋ ಮೇ ಮುಜ್ಕೋ ಅಪನಾ ದೇ शिक्षणा अभावी अंधारात असलेल्या ब्रिटिशांच्या काळात कर्नाटक लिंगायत शैक्षणिक संस्थेचा जन्म झाला. केली संस्थेचे कार्यदर्शक प्रभाकर कोरे म्हणाले की केली हा देशातील लोकांसाठी एक ऐतिहासिक विक्रम बनला आहे. कर्नाटक लिंगायत संस्थेच्या 106व्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी केलीच्या शतमहोत्सव मेमोरियल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्ञानापेक्षा रोजगाराच्या मागणीच्या संदर्भात केलीचे संस्थापक सप्तऋषी ज्यांनी उच्च पदांचा त्याग करून स्वतःला आणि खेड्यातील मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. ते केवळ घरापुरते मर्यादित नाही तर लोकशाही अंतर्गत सेवा करतात. शिक्षणाबरोबरच आरोग्यसेवा देखील महत्त्वाची आहे. केली केंद्रामध्ये आरोग्यसेवा दिली जाते. 13 नोव्हेंबर हा केलीसाठी ऐतिहासिक दिवस आहे. कुलपती डॉक्टर विवेक सावोजी म्हणाले की गुणात्मक शिक्षणामुळेच माणूस यशस्वी होतो. डॉक्टर प्रभाकर कोरे हे सप्तऋषींनी रचलेल्या केलीचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पॉसिबल सो पर्पस इफ यू हॅव अ पर्पस येस आय वॉन्ट टू मेक डिफरन्स इन द लाईव्ह ऑफ पीपल आय वॉन्ट टू सी दॅट हाऊ दी अंडर प्रिव्हिलेज डाऊन ट्रोडन हाऊ कॅन वी गिव्ह देम अपॉर्च्युनिटीज हाऊ कॅन वी प्रोव्हाइड हेल्थ केअर टू दॅम नॉट जस्ट हेल्थ केअर बट ॲट नो कॉस्ट ऑर ॲट अ व्हेरी सबसिडाइज कॉस्ट देन इट इज ऑल पॉसिबल सो रिमेंबर दीज थ्री पीस पॅशन परसिवरन्स अँड पर्पस इफ यू हॅव अ पर्पस इफ यू आर पॅशनेट and if you are persistent I don't think anyone can deter you from achieving your goals of course you have to be positive you have to be always thinking ahead of times these today's times it is changing very rapidly technology is taking over all the fields we cannot say I am a medical doctor and then I can't really know how the computer works or how I am not an expert in IT today we have to integrate you may not be expert in all the things but you have to make right kind of partners you have to work with right kind of people and then that is how we have to collaborate it is not competition but it is a collaboration so with all this passion perseverance practice positive attitude the purpose we have to create right kind of environment we have to have right kind of teams work together because all individual efforts have limitations विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा व प्रगती करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगे जे केलीचे अध्यक्ष देखील आहेत ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला डॉक्टर कुमार आदी उपस्थित होते. आता वेळ झाले छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. तेरी दासी हूँ मैं.
होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. श्रीहरी विठ्ठल रुक्मिणी संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या गजर कीर्तनाचा कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेळगाव श्रीहरी विठ्ठल रुक्मिणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गजर कीर्तनाचा या कार्यक्रमामध्ये अहमदनगर इंगोलीचे माऊली पठाडे महाराज यांचे कीर्तनाने उपस्थितांचे मन भारावून गेले. तब्बल 2 तास माऊली पठाडे यांनी आपल्या कीर्तनातून आध्यात्मिक संदेश देत सेवा या विषयावर मार्गदर्शन केले. वडगाव आदर्श विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावेळी मंडळाच्या वतीने तसेच कर्नाटक ओबीसी मोर्चा सेक्रेटरी किरण जाधव तसेच सुनील धामणेकर परिवार यांच्या हस्ते माऊली पठाडे महाराज यांचा सन्मान करण्यात आला. याचवेळी कीर्तन सोहळ्याला संगीत साथ दिलेल्या पालवी महाराज व साळुंखे महाराज सह तबला वादकांचाही मंडळाचे अध्यक्ष दत्ता पवार यांनी सत्कार केला. सुनील धामणेकर परिवाराच्या वतीने सुद्धा त्यांचा सन्मान होत आहे. आज माऊली महाराजाने आपल्या कीर्तनामध्ये महिलांना मार्गदर्शन करताना संसारामध्ये कुठल्या पद्धतीने राहावं आणि कशा पद्धतीने जगावं याचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर सेवा आणि खरी सेवा म्हणजे साक्षात सरस्वती मातेचा अवतार आहे म्हणून माझ्या वाणीने त्या पांडुरंगाचा गौरव केला आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात.
कीर्तन सोहळा यशस्वी करण्यासाठी सिद्धप्पा हावळ, आदर्श जाधव, अक्षय पवार, रुपेश पाटील, सागर बामने, श्रीकांत पारिश्वाड, परशराम सप्रे सह अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. तर रविवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. महादेव पवार. माधवबागच्या संशोधनाला GP रिसर्च पेपर्सद्वारे मान्यता देण्यात आली असल्याची माहिती डॉक्टर प्रसाद देशपांडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. आयुर्वेदातील पंचकर्म पद्धतीने टाइप 2 डायबिटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो. माधवबागच्या अनेक रुग्णांनी त्यावर मात केली असून 3 ते 4 वर्षांनंतरही त्यांच्या शरीरातील रक्तातील साखर सामान्य असून ते गोळीमुक्त जीवन जगत आहेत. माधवबागने आयुर्वेदातील पंचकर्म पद्धतीने केलेल्या त्या संशोधनाला जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया या जगप्रसिद्ध रिसर्च पेपरद्वारे मान्यता देण्यात आल्याची माहिती माधवबागचे दक्षिण भारताचे मुख्यस्थ व हृदयरोग मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. प्रेझेंट माडिद्वे यावाग इदन्न वैद्यकीय प्रबंधगळल्ली नाव यावाग इदन्न प्रेझेंट माडिदाग इदक्क विश्वस्तरक्के ओंदु मान्यतेनु सिक्कत. ಅದರ ಒಂದು ಮುಂದೆ ಹೆಜ್ಜೆ ಇಟ್ಟು ಹೇಳಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 2018 ಒಂದು ಸಂಶೋಧನೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ವಿ. ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಕಡೆ ಪೇಷಂಟ್ ಆರಾಮ ಆಗ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ, ಅವ್ರ GTT ನೆಗೆಟಿವ್ ಆಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದ, ಎಷ್ಟೋ ಜನರದ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದ್ ಸಲ GTT ನೆಗೆಟಿವ್ ಆತಂದ್ರೆ ಅವ್ರದ್ದು ಡಯಾಬಿಟೀಸ್ ಹೋತೇನ್ರಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ರು ನಮ್ಗೆ. ಹಿಂಗಾಗಿ ನಮಗ್ ಪ್ರಶ್ನೆ ಏನ್ ಬಂತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೌದು ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಲೈಫ್ದೊಳಗ ಅವ್ರು ಹೆಂಗಿದಾರ ನೋಡ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವೊಂದು ಸ್ಟಡಿ ಚಾಲು ಮಾಡಿದ್ವಿ. ಮತ್ತೆ ರೆಟ್ರೋಸ್ಪೆಕ್ಟಿವ್ ರಿಸರ್ಚ್ ಸ್ಟಡಿ ಚಾಲು ಮಾಡಿದ್ವಿ. ಆ ಸ್ಟಡಿ ಒಳಗ ಏನ್ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ, ಒಂದು ವರ್ಷ ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಒಂದು ವರ್ಷದ ನಂತರ ಯಾವಾಗ ಅವರ ಎಷ್ಟು ಪೇಷಂಟ್ ಎಲ್ಲ GTT ಮಾಡಿದವರು ಮತ್ತೆ GTT ಮಾಡಿದ್ವಿ ಒಂದು ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ, ಅವಾಗ 92% ಜನರ GTT ಆವಾಗೂ ನೆಗೆಟಿವ್. ಇದರ ಅರ್ಥ ಆಯುರ್ವೇದದ ಸಹಾಯದಿಂದ ಮಾಡಿದಂತಹ ಮಧುಮೇಹಕ್ಕೆ ಮಾಡಿದಂತಹ ಒಂದು ಚಿಕಿತ್ಸೆ ಏನದ ಅದು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಪ್ರಬಂಧವನ್ನ ನಾವು ಜಾಪಿ ಅಂತಂದ್ರೆ ಜರ್ನಲ್ ಆಫ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಆಫ್ ಫಿಜಿಷಿಯನ್ಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಇದ್ರೊಳಗ ಇಟ್ ಇಸ್ ಒನ್ ಆಫ್ ದ ರೆಪ್ಯೂಟೆಡ್ ಜರ್ನಲ್, ಅದ್ರೊಳಗೆ ನಾವು ಇದನ್ನು ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅವಾಗ ಅವ್ರು ಇದಕ್ಕ ಮನ್ನಣೆ ಕೊಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಅನುಮೋದಿಸಿದ್ರು. ಅವಾಗ ಈ ರಿಸರ್ಚ್ ಪೇಪರ್ ಅವರ ಜರ್ನಲ್ ದೊಳಗ ಪ್ರಿಂಟ್ ಆಯ್ತು. ಇಟ್ ಈಸ್ ಅ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಆಯುರ್ವೇದದ ಪ್ರಬಂಧವನ್ನ ಜಾಪಿ ಅಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡಿ ಅವರ ಜರ್ನಲ್ ಒಳಗೆ ಪಬ್ಲಿಷ್ ಮಾಡಿ. ಹಿಂಗಾಗಿ ಈ ತರದ ಒಂದು ಸಾಧನೆ ಮಾಧವಬಾಗ್ ಮಾಡಿದ. ಇದ್ರ ಹಿಂದೆ ಬಹಳಷ್ಟು ವೈದ್ಯರ ಪರಿಶ್ರಮ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಅಪ್ರಿಷಿಯೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಇಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ರೋಗಿಗಳು ಯಾರು ಡಯಾಬಿಟಿಕ್ ರುಗ್ಣರು ನಮ್ಮ ಹತ್ರ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ಬಂದು ಇವತ್ತು ಚಿಕಿತ್ಸೆ ತಗೊಂಡು ಗುಣಮುಖರಾದ್ರು, ಅವರ ಒಂದು ಎಫರ್ಟ್ಸ್ ಬಹಳವ. ಹಿಂಗಾಗಿ ಅವರನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೆನಪಿಸ್ಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಬಹಳಷ್ಟು ಪರಿಶ್ರಮ ಪಟ್ಟು ರೋಗದಿಂದ ಮುಕ್ತರಾಗುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ. ಮಾಧವಬಾಗದ ವಿಶೇಷತೆ ಇನ್ನೊಂದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಈ ತರಹ ಗುಣಮುಖರಾದಂತ ರೋಗಿಗಳನ್ನ ಅವರ ಒಂದು ಪರಿಶ್ರಮಕ್ಕ ಇಲ್ಲಿ ಯೋಗ್ಯವಾದಂತ ಒಂದು ನಾವು ಫೆಲಿಸಿಟೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದಕ್ಕೊಂದು ನಾವು ಮಧುಮೇಹ ವಿಜಯೋತ್ಸವ ಅಂತ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ಕಳೆದ 4 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾವು ಬೆಳಗಾವಿಗಳಿಗೂ ಮಧುಮೇಹ ವಿಜಯೋತ್ಸವನ ಕನ್ಸಿಸ್ಟೆಂಟ್ಲಿ ಮಾಡ್ಕೋತ ಬಂದಿವಿ. ಲಾಸ್ಟ್ 2 ವರ್ಷ ನಾವು ಆನ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ವಿಜಯೋತ್ಸವ, ಬಟ್ ಈ ವರ್ಷ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಇದಕ್ಕ ಪರ್ಮಿಷನ್ ಎಲ್ಲ ಸಿಕ್ಕದ, ಹಂಗಾಗಿ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾದಂತ ಒಂದು ಆಫ್ಲೈನ್ ಆಗಿ ನಾವೊಂದು ವಿಜಯೋತ್ಸವವನ್ನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ. ಅದು ನಾಳೆ ಡಯಾಬಿಟೀಸ್ ದಿವಸ ಇರುವುದರಿಂದ ನಾಳೆ ನಾವು ಉದಯ ಭವನದೊಳಗ 40 GTT ನೆಗೆಟಿವ್ ಆದಂತ ಪೇಷಂಟ್ಸ್ ಗೆ ಫೆಲಿಸಿಟೇಟ್ ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ. ನಾಳೆ ಸಾಯಂಕಾಲ 4 ರಿಂದ 6 ಗಂಟೆವರೆಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಕೆಲವರು ಬರ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ. ನಾವು ನಮ್ಮ ಸಂಸದರನ್ನ ಕರೆದಿದ್ವಿ. ಪತ್ರಕಾರ ಪರಿಷದೇಚಿ ಸಾಂಗತಾ ಕರ್ತಾನಾ ಡಾಕ್ಟರ್ देशपांडे व त्यांच्या संपूर्ण टीमकडून डायबिटीस रुग्णांना आवाहन करण्यात आले की टाइप 2 डायबिटीस हा पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो, फक्त गरज आहे ती योग्य माहिती आणि उपचारांची. डायबिटीस विषयी योग्य माहितीसाठी नक्की तुम्ही तुमच्या घराजवळील माधवबाग क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्या.
कर्नाटकामध्ये बेळगाव, निप्पाणी, हुबळी, धारवाड, भद्रावती आणि बेंगळोर या शहरांमध्ये माधवबागची एकूण 15 अधिक क्लिनिक्स आहेत. त्यात बेळगाव या शहरात हरिमंदिर अनगोळ, शहापूर कॉलेज रोड आणि रामदेव सर्कल या विभागांमध्ये एकूण 4 क्लिनिक्स रुग्णसेवेत तत्पर आहेत असे त्यांनी सांगितले. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. खानापूरमधील विद्यानगर झोपडपट्टीतील मुले शिक्षणापासून वंचित असूनही सरकारकडून याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसजवळ तालुका मलप्रभा क्रीडांगणाच्या बाजूला विद्यानगरजवळ गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातून येऊन झोपडपट्ट्या बांधून लोक उदरनिर्वाह करत आहेत, परंतु त्यांची मुले मात्र शिक्षणापासून वंचित आहेत. केंद्र सरकारने कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सर्व शिक्षण अभियान योजनेअंतर्गत सारे शिकूया पुढे जाऊया या मथळ्याखाली प्राथमिक शिक्षणाला महत्त्व दिले आहे. मात्र खरोखर मुले शिक्षणापासून वंचित आहेत काय याबद्दल सरकार उदासीन आहे. याचे उदाहरण म्हणजे खानापूर शहराजवळील विद्यानगरात झोपडीतील मुले शाळेविनाच आहेत. याकडे सरकारचे साफ दुर्लक्षच होत आहे. या झोपड्यामध्ये 6 ते 8 वर्षापर्यंतची जवळ 10 मुले आहेत. या मुलांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तालुका अधिकाऱ्यांनी कधीच याचा विचार केला नाही. पालक केवळ पोट भरण्यासाठी गेल्या 3-4 महिन्यांपासून येथे झोपड्या बांधून संसार थाटला आहे. मिळेल ते काम करून पोट भरण्याचे काम पालकवर्ग करतात, मात्र शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची पालकांनाही काळजी नाही, ही सरकारला काळजी नाही. याची पालकांनाही काळजी नाही की सरकारलाही काळजी नाही. सरकार शिक्षकांना शाळाबाह्य मुलांची गणती करण्याचे आदेश देतात, मात्र खानापूर शहरात झोपड्या बांधून राहत असलेल्या कुटुंबातील मुलांची गणती कोणी करत नाही. मग सर्व शिक्षा अभियानाचा हेतू कुठं गेला असा सवाल झोपडीतील नागरिकांतून विचारला जातो, तेव्हा सरकारने योजनेचा सर्वांनाच लाभ होण्यासाठी तत्पर राहणे गरजेचे आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाव जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो. अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. रंगोली के सप्त रंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्ता पूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सरोना.
ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. गोवा मधील सांताक्रूज आमदार टोनी फर्नांडिस यांनी फळ विक्रेत्यांना केलेले आश्वासन पूर्ण न केल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी या विरोधात आवाज उठविला आहे. गोव्यातील फळे विक्रेत्यांसाठी सांताक्रूजचे स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस यांनी फळे आणि इतर व्यवसायासाठी त्यांचे जीएमएफसी जवळ पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन दिलेले होते ते गांभीर्याने त्यांनी घेतले नाही. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते डॉमिनिक यांनी आवाज उठवला आणि जीएमएफसी बांबोलीम गोव्याजवळ विक्रेत्यांसह विरोध केला. आंदोलनादरम्यान स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस यांनी त्यांना पुन्हा आश्वासन दिले की विक्रेत्यांचे पुनर्वसन केले जाईल आणि विक्रेत्यांना आंदोलन चालू न ठेवण्याची विनंती केली. डॉमिनिक परेरा. आम्ही जे गाड्या इश्यू आहात ते आम्ही कॉलॉप करता. आज आम्ही पी डब्ल्यू डीन ही मेळून येलेले आणि आम्ही विचारपाक येलेले त्यांना कित्याक लास्ट टायम आम्ही सांगलेले की 3 दिसांचा टायम आम्ही आणि दितात तेन सांगलो मात्र आणि टायम जाऊ म्हणून. तर आम्ही विचारूंक येलेले की बाबा आमचे काम कमेज जातले आज फाल्या जाल्यार आम्ही मंडे सावन आम्ही प्रोटेस्टाक बसचे नासले. तर आम्ही ही मेळूंक ना कित्याक ती बिझी आहा दिसता आणि तेन आमकां फोन केलो आम्ही देख की मातशी मिटींगेक आहात तेन सांगले आज मेळची ना म्हणून. तर आम्ही येयले हिंगा. आता मंडे आमचे जे थारयला ते प्रमाणे 10 सुमार आम्ही प्रोटेस्टाक मंडेसान चालू करतात. हंगर स्ट्रायक असतलो काय नॉर्मल प्रोटेस्ट? हो चेन हंगर स्ट्रायक असतलो. चेन हंगर स्ट्रायक असतलो आणि दिसाक दोग जण बसतले आम्ही हंगर स्ट्रायक. टोटल कितले गाडयेकार आसा? टोटल सगळे मेळून फ्रूट वेंडर वेजिटेबल वेंडर म्हणून सगळे मेळून 72 आहा. म्हणजे त्या प्रमाणे त्यांनी गाड्यांक प्लॅन केला. हिंगा सगळ्यांचो प्लॅन जो आहा 72 लोकांचो आहा आणि आमचे गोंयकारूच लागले सगळे गोंयकारूच भाऊ भयण सगळे. ते आता 72 लोक आम्ही सगळ्यांक इन्फॉर्मेशन दिसले की 10 तारीख यो म्हणून सॉरी परवा मंडे 10 येऊन आम्ही आमचे किती आहात ते करतले. जातातले लोक येऊन तुम्ही प्रोटेस्ट करतले? हय प्रोटेस्ट करतले. आमचं राईट न्हू प्रोटेस्ट करपाचं. आम्ही काही वायलंट प्रोटेस्ट करू ना. हा आमचं सिंपल सायलंट असतो प्रोटेस्ट आणि कोणाक त्रास जातचे ना. तो बी आम्ही ह्याच्या पहिले 6 दिवस बसलेले थिंगा. एमएलए येऊन आमकां आश्वासन दिलेले की तो 10 तारीख काम कमी तुका तर जावंक ना. आणि हांव एमएलए सगळे लोकांनी लोकां तर्फेनूय हांव एमएलएक रिक्वेस्ट करतलो दोनूय एमएलएक येऊन आमच्या बरें बसचें म्हणून. पण तुम्ही फाटल्या फाटी जेन्ना मेळून गेले एमएलए म्हटलं की 10 तारीख पर्यंत तुमकां कितें सांगता म्हणून करता म्हणटा. आता आश्वासन दिलां न्हू सीएमान कॅबिनेट अप्रुवलूय जालो सांगलो 10 कोटी कामूय कमेस जाले. पूण आमचें काम कित्याक कमेस जालें आमकां कांय सजमो ना. कोणाक लागून स्टॉप केलां तें वो कित्याक म्हणून आमकां कांय कम्युनिकेशनूच ना. आतां जर तर ते म्हणटा आमकां 19 तार जर तर ते आमकां पोजिशन दिवंक सोदता जाल्यार एटलिस्ट बाय नाव काम कमेस जावंक जाय न्हू. नाल्यार मागीर कोड ऑफ कंडक्ट लागलो जाल्यार मागीर आमी त्रासान पडटले सगळो लोक. तर आम्ही आता मंडे सावन चिंतला की बाबा सायलंट प्रोटेस्ट करतलो आणि गव्हर्नमेंटान ॲक्च्युली अप्रुवल झालो जाल्यार कित्याक स्टार्ट जायना आमकां सजमो ना हे. सो तुम्ही फाईंड आउट करपाक गेले की जर कॅबिनेटांनी अप्रूव झाला गव्हर्नमेंटान जर अप्रुवल दिलो असा जर फाईल खंय शिकला कितें स्टार्ट जाय म्हणून ही सांगलेली आमकां 3 दिसां भितर जातले म्हणून आणि देखून मेळूंक गेलेले आम्ही ते. डॉमिनिक परेरा सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ते उपोषण करतील आणि डॉमिनिक परेरा यांनी असेही सांगितले की सरकार देखील त्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही फक्त खोटी आश्वासने देत आहे. फजलूर टोनसे केएनएन सिटी न्यूज गोवा. खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादनाला महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी टार्गेट केले असून रात्रीच्या वेळी ट्रक व ट्रॅक्टरच्या सहाय्याने ऊसाची पळवापळवी केली जात आहे. सन 2021-22 सालातील ऊसाच्या गळीतल हंगामाला सुरुवात होऊन महिना झाला नाही तोच खानापूर तालुक्याच्या गावोगावी महाराष्ट्रातील टोळ्यांनी बस्तान बसविले आहे. त्याचबरोबर रात्रंदिवस ट्रॅक्टर ट्रकांच्या सहाय्याने तालुक्यातील ऊसाची पळवापळवी सुरू आहे. खानापूर तालुक्यात केवळ भात आणि ऊस ही दोनच पिके शेतकरी घेतो. ऊसाचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे. आतापर्यंत तालुक्यात 12 लाख हेक्टर जमिनीत ऊसाची लागवड केलेली त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांनी खानापूर तालुक्यातील ऊसावर डोळा ठेवून ऊसाची उचल रात्रंदिवस सुरू केली आहे. तालुक्यातील एकमेव लैला साखर कारखाना खानापूर तालुक्यातील एकमेव साखर कारखाना म्हणून लैला साखर कारखान्याकडे पाहिले जाते. तालुक्यातील 12 लाख हेक्टर जमिनीतील ऊस लैला साखर कारखान्याला जावा अशी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी वर्गाची इच्छा आहे. मात्र महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादकांना टार्गेट करून ऊस उचलण्यास प्रारंभ केला आहे.
खानापूर तालुक्यातील लैला साखर कारखान्याला मागील वर्षी घेतलेला उसाच्या टनमागे 25 रुपये किलोप्रमाणे साखर देण्याचे आवाहन लैला साखर कारखान्याचे MD सदानंद पाटील यांनी केले आहे. सुहास पाटील, KNN City न्यूज, खानापूर. गोव्यातील सामाजिक कार्यकर्त्या व वकील प्रतिमा कोटिन्वो यांच्या विरोधातील वॉरंट बाल न्यायालयाने रद्द केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कोटिन्वो यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले होते, जे शुक्रवारी बाल न्यायालयाने रद्द केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिमा कोटिन्वो यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्यामुळे सरकारकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्यात आला आहे. त्या गोव्याच्या प्रतिनिधीसुद्धा आहेत. प्रतिमा कोटिन्वो यांचे वॉरंट रद्द होईल की नाही अशी त्यांना भीती होती, म्हणून त्यांनी शेवटी त्यांच्या ओळखीच्या दुसऱ्या वकिलाची मदत घेण्याचे ठरविले. प्रतिमा कोटिन्वो आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यातील कोणत्याही मतदारसंघातून त्या निवडणूक लढविणार आहेत अशी राजकीय पक्षांना त्यांची भीती आहे. त्यांचा न्यायव्यवस्थेवर अजूनही विश्वास होता. दक्षिण गोव्यात प्रतिमा कोटिन्वो यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीत आम आदमी पक्ष विजयी होण्याची शक्यता आहे असा खुलासा दुसऱ्या राज्यातील एका व्यक्तीने केला होता. लास्ट नाईट आय लर्न डेट माझे अरेस्ट वॉरंट काढला म्हणून इन चिल्ड्रन्स कोर्ट. अँड लेट मी टेल यू, आय हॅव फुल फेथ इन द ज्युडिशियरी. बिंग अ लॉयर माय सेल्फ, आय हॅव डन लॉ. एक आदोगाद असून म्हाका तितून खूप खात्री असा की आय हॅव फुल फेथ इन द ज्युडिशियरी अँड थ्रूथ शाल प्रिव्हेल. अँड आय एम अ फायटर, आय वील नॉट बेंड डाऊन. सगळ्यांक खबर असा इलेक्शन आतां लागी पावल्यान आणि आय एम देअर फ्रंट कंटेंडर म्हणून नाविली. सो ही सगळी नाटकां स्टार्ट जातली, पूण म्हाका हांवें सांगलां तशें, आय डोंट वॉन्ट टू टॉक एनिथींग अगेन्स्ट द जज. आय बिलीव इन ज्युडिशियरी, बट येस समवेअर आय फील दॅट होम मिनिस्ट्री खंय तरी हालिल्ली आसा आणि खंय तरी ते भिल्ले आसा. सो दे आर ट्रायंग टू स्ट्रँग्युलेट माय वॉयस. अरेस्ट वॉरंट काडपाची गरज नाशिल्ली. दीस इज अ मॅटर, अ पॉलिटिकल मोटिवेटेड मॅटर. सगळ्यांक खबर आसा 2 वर्सां फाटी म्हाजेर एक पॉलिटिकली मोटिवेटेड केस घातिल्ली. एक बापले धाकले मायनर चलयेक कोणे मॉलेस्ट केल्ले, आनी कोणे मॉलेस्ट केल्ले, पावरफूल एक्स BJP CMच्या चल्याच्या ड्रायव्हरान मॉलेस्ट केल्ले, म्हणून हांव जस्टीस दिवपाक त्या चलयेक हांव सांग्यार गेल्लें, ते कडेन गेल्लें, आनी तितूंत कांयच ना मॅटर. ते चलयेक हांव मेडिल्लें बॅडरुमांत पर्सनल उलयल्लें आनी हांव ताका जस्टीस दितलें म्हूण झगडपाक गेल्लें. आनी बायलांक जेन्ना सगळीं मेडिल्लीं उलयतालीं तेन्ना आवय ताजे खंयचे तरी एक सायडीन आशिल्ली. आवय खंयची ती लोकांक खबर ना, तेजें नांव खंय ना कांय ना, पूण पॉस्को एक्ट लावून म्हाका त्रास करपाची तांची नाटकां स्टार्ट जालीं. आनी दे पूट डॅट मॅटर एन्ड टुडे लास्ट मॅटर आय कुड नॉट अटेंड. बिफोर दॅट मॅटर आय कुड नॉट अटेंड बिकॉज माय हजबंड वॉज डाऊन विथ कोविड अँड वी वर इन आयसोलेशन. अँड लास्ट मॅटर आय हॅड टोल्ड माय ॲडव्होकेट शाईश मामरे टू इन्फॉर्म द कोर्ट दॅट आय वील नॉट बी एबल टू बी प्रेझेंट म्हणून बिकॉज आय वॉज प्री ऑक्युपाईड. वेन माय अदर लॉयर विच इज देअर अदर पार्टीज लॉयर कार्लोस आल्मेडाच्या लॉयरान ज्या ज्याक सांगले खंय दॅट मॅडम वील नॉट बी एबल टू कम, बट स्टील दे इश्यूड अ अरेस्ट वॉरंट. आय डोंट नो वाय अरेस्ट वॉरंट अँड दॅट ऑल्सो इज अ पॉस्को ॲक्ट, बट आय एम ऑल प्रिपेर्ड. माय लॉयर्स आर देअर इन साईड, वी आर गोन आय सबमिट ॲप्लिकेशन्स. अँड अगेन आय एम सेईंग थ्रू शाल प्रिवेल. अँड आय थिंक समवेअर असले कारणां लागून बायल्यो चलयो ॲक्टिविस्ट मुखार सरना, कित्याक जे रेप करता जे मॉलेस्ट करता ते ओपनली भोंवतात, तांकां बेल मेळटा. आनी जे कोण चल्यांक लागून बायलांक झगडपाक वतात जस्टीस मेळपा खातीर तांकां टार्गेट जाता म्हणून. आय फुल्ली अंडरस्टँड दीस आर गिमिक्स प्लेड बाय द होम डिपार्टमेंट. त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या की जे लोक पीडित मुलीच्या कुटुंबाला आधार देत आहेत त्यांचाही जीव धोक्यात आहे आणि त्यामुळेच बहुतांश सामाजिक कार्यकर्ते या प्रकाराच्या बलात्कार किंवा विनयभंगाच्या प्रकरणात घराबाहेर पडत नाहीत. फजलूर टोनसे, KNN City न्यूज, गोवा. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN City न्यूज मराठी. मौला तेरे कदमों में मुझको पना दे, मौला तेरे दिल में मुझे जगा दे,
बाप रे, पहा तर किती ही गर्दी। पोतदार ज्वेलर्स से पण कमाल आहे ना, का असू नये। 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे। म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही। सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत। यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे। हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। रायबाग तालुक्यातील 52 गावात सरकारी शाळेतील मुलांना दिल्या जाणाऱ्या दुधाच्या पावडरीची पोती अवैधरित्या जमा केल्याची घटना उघडकीस आली असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। क्षीरभाग्य योजनेअंतर्गत सरकारी शाळेतील मुलांना दिल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशव्या एका खासगी व्यक्तीने अवैधरित्या आपल्या घरी गोळा करून ठेवल्याची घटना तालुक्यातील 52 येथे शुक्रवारी उघडकीस आली आहे। 52 गावातील आरोपी राजगौडा इरगौडा पाटील आणि मध्यस्थी अशोक गोरव यांना दोघांना पोलिसांनी अटक करून पुढील कारवाई हाती घेतली आहे। रायबाग मध्यान आहार अधिकारी कुमार मादर यांनी माहिती दिल्याप्रमाणे अथनी DYSP SB गिरीश यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयाने सर्च वॉरंट जारी केल्याने पोलीस तपास करत आहेत। तर या तपासादरम्यान आरोपी राजगौडा पाटील यांच्या घरामध्ये 25 किलोच्या 11 दूध पावडरच्या पिशव्या अनधिकृतरित्या साठवणूक केलेल्या सापडल्या आहेत। तर चौकशीदरम्यान असे समजले आहे की निप्पाणी तालुक्यातील कारतगा येथून त्या दुधाच्या पिशव्या आणण्यात आल्या होत्या अशी पोलिसांना माहिती मिळाली आहे। तर रायबाग तालुक्यातील क्षीरभाग्य दुधाचा अवैध पुरवठा सर्रास सुरू असून यात आणखी काही जणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर रायबागचे अधिकृत कंत्राटदार शेखर हारुगेरी याने त्यांना कंचकरवाडी गावातील कुमार पाटील नावाचा सबडीलरकडून 85 दुधाची पोती जप्त करण्यात आली आहेत। यावेळी CPI HD मुल्ला, PSI SK कागे, OS वडेयर, RB खानापुरे सह अन्य उपस्थित होते। चिकोडी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही परिहार धन मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे। 3 महिन्यांपूर्वी तालुक्यातील कृष्णा नदीच्या पात्रात वाढ झाल्याने हजारो शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे। असे होऊनही शासन मदत देण्यास अपयशी ठरल्याने शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे। कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे चिकोडीतील अनेक गावांना पूर आला असून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे चिकोडीतील अनेक गावांना पूर आला। या पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे। अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्ती अभावी आतापर्यंत पिकांच्या नुकसानाची भरपाई न मिळाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्याचबरोबर शेतकरी आर्थिक संकटातही सापडले आहेत। चिकोडी रायबाग भागातील ऊस उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात पूर आला असून पुरामुळे ऊस पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे।
यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत हुक्केरी यांनी आपले मत मांडले आहे. चिकोडी उपविभागाद्वारे बेळगाव जिल्ह्यात चिकोडी उपविभागाद्वारे प्रतिवर्ष महापूर बऱ्यात येते. ಅತಿವೃಷ್ಟಿ ಅನಾವೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ರೈತರೆಲ್ಲ ಕಂಗಾಲಾಗಿ ಹೋಗಿದಾರು, ಬೆಳೆಗಳೆಲ್ಲ ಮುಳುಗಿದವು. ಒಂದು ಕಬ್ಬು ಬೆಳೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಕಬ್ಬಿನ ಬೀಜ, ಯೂರಿಯಾ, ಸಲ್ಫೇಟ, ಖತ, ಲೇಬರ ಎಲ್ಲ ಕೂಡ ಸತ್ಯಾನಾಶ ಆಗಿಲ್ಲ, ಸಾಲ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಬರ್ತೀವಿ ಪರಿಹಾರ, ಆಗ ಬರ್ತೀವಿ ಪರಿಹಾರ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಬಂದು ಭಾಷೆ ಬಿಗದ ಬೇಕಾದ್ರೆ ಅದು ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಇಷ್ಟು ಅನುದಾನ ಬರೋದೈತಿ. ಜಿಲ್ಲೆಗೆ ಇಟ್ಟು ಅನುದಾನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ವು, ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಇಟ್ಟು ಅನುದಾನ ಬಿಟ್ಟಿದ್ದೆವು, ಇಟ್ಟು ಅನುದಾನ ಕೂಡ ಬರೆದೆವು. ಬರೀ ಎಲ್ಲ ಮುಗಿ ತುಪ್ಪ ಹತ್ತದಾಗದ ಸುಳ್ಳು ಭಾಷೆ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದೈತಿ. ರೈತರೆಲ್ಲ ಕಂಗಾಲಾಗಿದ್ದಾರೆ. ಕೂಡಲೇ ಅವ್ರಿಗೆ ಏನೈತಿ ಪರಿಹಾರ ಏನೈತಿ, 2 ವರ್ಷದಿಂದ ಪರಿಹಾರ ಬಂದಿಲ್ಲ, ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಲಾಟಕ ರೈತರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹಿಂಗಾಗಿದೆ, ಹೋರಾಟಕ್ಕೆ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಹೋರಾಟ ಮಾಡಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಈಗ ಹೋರಾಟ ಆರಂಭ ಆಗಿದಾವು. ಮತ್ತೆ ತೆರಿಗೆ ತುಂಬೋದಾನೆ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಯಾರು ಮನುಷ್ಯ ಅಂತ ಇನ್ನೊಂದು ಪಾರ್ಲೆ ಬಿಸ್ಕೆಟ್ ಹೋಗಿ ತಗೊಂಡ್ರು ಸುತ ಅದ್ಮ್ಯಾಗ ತೆರಿಗೆ ಜಿ ಎಸ್ ಟಿ ತುಂಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ತೆರಿಗೆ ಅಂತೂ ಎಲ್ಲ ರೈತರು ತುಂಬಾ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತೆರಿಗೆಗೆ ಮಾಪಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಅವ್ರ ಬೆಳೆಗಳೆಲ್ಲ ಹಾಳಾಗಿದಾವೆ. ಅದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಇಲ್ಲ, ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ರೈತರು ನಾಳೆ ಬದುಕೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಕೂಡಲೇ ಸರ್ಕಾರದವ್ರು ಏನೈತಿ ಪರಿಹಾರ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ರೈತರು ಬದುಕಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ, ರೈತರು ಬದುಕಿದ್ರೆ ನಾವು ದೇಶ ಬದುಕಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ. ಅದಕ್ಕೆ ಕೂಡಲೇ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದವರು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದವರು ಇಕ್ಕಡೆ ಗಮನ ಕೊಡಬೇಕು. ಚಿಕ್ಕೋಡಿ ಉಪವಿಭಾಗದೊಳಗೆ ಏನೇನು ಬೆಳೆ ಹಾನಿಯಾಗಿದಾವೆ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಬೆಳೆ ಪರಿಹಾರ ಕೂಡಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಆಗ್ತಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ವಿವಿಧ ಸಂಘಟನೆಗಳಿಂದ ರೈತರಿಗೆ ನಾವು ಬೆಂಬಲ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ತಮ್ಮ ವಾಹಿನಿ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಿಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಯಾನಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಹಾಲಾ ಮಹಾಪುರಾವೇಳಿ ಭೇಟ ದೇವನ್ ಸರ್ವ ಶೇತಕರ್ಯಾನಾ ಏಕ ಆಠವಡ್ಯಾಭರಾತ್ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಖಾತ್ಯಾಮಧ್ಯೆ ನುಕ್ಸಾನ್ ಭರ್ಪಾಯಿ ಜಮಾ ಹೋಯಿಲ್ ಅಸೆ ಸಾಂಗಿತ್ಲೆ ಹೋತೆ. ಪಣ ಆತಾ 3 ಮಹಿನೆ ಲೋಟುನ್ ಗೆಲೆ ತರಿ ಶೇತಕರ್ಯಾಂಚ್ಯಾ ಖಾತ್ಯಾತ್ ಮಾತ್ರ 1 ರೂಪಾಯಿಹಿ ಜಮಾ ಝಾಲೆಲಾ ನಾಹಿ. ತ್ಯಾಮುಳೆ ಯಾವೇಳಿ ಶೇತಕರ್ಯಾಂಮಧ್ಯೆ ಸಂತಾಪಾಚಿ ಲಾಟ್ ಉಸಳ್ಲಿ ಆಹೆ. ಯಾವೇಳಿ ನಾಗೇಶ್ ಮಾಳಿ ಯಾನಿ ಆಪ್ಲಿ ಪ್ರತಿಕ್ರಿಯಾ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲಿ ಆಹೆ. ಈಗೇನು ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡಿರತಕ್ಕಂಥ ರೈತರಿಗಾಗಿ ಕಳೆದ 2019 ಆಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು 2029 21ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರವಾಹ ಕೃಷ್ಣಾ ಮತ್ತು ದೂಧಗಂಗಾ ನದಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡು ನಷ್ಟದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೈತರಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಿರ್ ತಕ್ಷಣ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೋ, ಆದರೆ ಅದು ರೈತರಿಗೆ ಇದುವರೆಗೆ ಕಳೆದ 2-3 ವರ್ಷಗಳಿಂದ ಯಾವುದೇ 1 ರೂಪಾಯಿ ಕೂಡ ರೈತರ ಅಕೌಂಟ್ಗಳಿಗೆ ಜಮಾ ಆಗಿಲ್ಲ. ಸರ್ಕಾರ ಸರ್ಕಾರ ಮಟ್ಟದ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೈತಿ, ರೈತರ ಜೊತೆ ಮೋಸದಾಟ ಆಡುವಂಥ ಈ ಸರ್ಕಾರ ಕನಿಷ್ಠ 1 ಎಕರೆ ಕಬ್ಬು ಬೆಳಿಬೇಕಾದ್ರೆ 25,000 ರೂಪಾಯಿ ಅಂದರೆ ಖರ್ಚಾಗ್ತೈತಿ. ಆದರೆ ಇವು ಸರ್ಕಾರದವ್ರು 1 ಹೆಕ್ಟೇರ್ಗೆ 7,000 ಅಥವಾ 9,000 ಈ ರೀತಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೋ, ಕೊನೆಯ ಪಕ್ಷ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದಂಥ 7 ಮತ್ತು 9,000 ಇದಾದರೂ ರೈತರ ಅಕೌಂಟ್ಗಳಿಗೆ ಜಮಾ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆಯಿಂದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಇದೇ 29 ಆಗಸ್ಟ್ ಒಂದು ಮನವಿ ಕಳಿಸಿದೀವಿ. ರೈತರು ಸಂಕಷ್ಟದಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸಬೇಕು. ಮತ್ತು ಏನು ಈಗ ಕಬ್ಬು ಬೆಳೆ ಏನು ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಹಾನಿಯಾಗಿದೆ, ಆ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಯನ್ನು ಮೊದಲು ಅಂದರೆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯವರು ಕಟಾವು ಮಾಡಬೇಕಂತ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆದೇಶ ಮಾಡಬೇಕಂತ ತಮ್ಮ ವಾಹಿನಿ ಮುಖಾಂತರ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈಗಾಗಲೇ ಈ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡಿರತಕ್ಕಂಥ ಜನರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ತೀರಾ ಹದಗೆಟ್ಟು ಹೋಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆ ಹಳ್ಳಿಯ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಜಾಗೃತರಾಗಿ ಹೋರಾಟದ ಹಾದಿಯನ್ನು ಹಿಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ನಮ್ಮದು ಕೂಡ ಒಂದು ಪ್ರವಾಹ ಪೀಡಿತ ಪ್ರದೇಶದವರು ಇದ್ದೀವಿ. ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕು ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ನೆರೆ ಸಂತ್ರಸ್ತರ ಜೊತೆ ನಾವು ನಿಲ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. त्याचबरोबर राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना परिहार धन द्यावे अशी यावेळी मागणी करण्यात आली आहे. रवींद्र चौगुले, केएनएन सिटी न्यूज, चिक्कोडी. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. विधान परिषद निवडणुकीत गुंतले राजकीय पक्षांचे नेते. बेळगाव मनपाच्या मतदारसंघातील सदस्यांना गमवावा लागणार मतदानाचा हक्क. मनपामध्ये अद्याप महापौर उपमहापौरची नाही निवड. बिटकॉईन प्रकरण तपासासाठी द्यावे तपास यंत्रणाकडे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली स्पष्टोक्ती. बिटकॉईन घोटाळा काय आहे ते आरोप करणाऱ्यांना कळू द्या असे केले वक्तव्य. बेळगावमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे टाळे बंद. स्मार्ट सिटीकडून बांधण्यात आलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा नाही वापर. बेळगावमधील खेळाडू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असूनही आहेत यापासून वंचित. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी.